आम्ही जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते आम्ही बोलणार नाही ही मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी भारताची आर्थिक राजधानी आहे या मुंबई महाराष्ट्राची एक इंच ही जागा कुणाला घेता येणार नाही घेऊ देणार नाही जे जायला पाहिजे होत जे, जे घालवायला पाहिजे होतं ते आम्ही सहा महिन्यापूर्वी घालवून टाकलं यायचं तर वरळीतून येऊन दाखवा वरळीतून जाऊन दाखवा हा एकनाथ शिंदे पहिला एकटाच आला आणि हेलिकॉप्टर मधून न जाता या बाय रोडने इथून रस्त्याने गेला एकनाथ शिंदे अशी छोटी मोठी आव्हानं स्वीकारत नाही मोठी मोठी आव्हानं स्वीकारतो दीड वर्षापूर्वी या ठिकाणी आपण आंदोलन केलं आंदोलन म्हणजे काय तुमचा कोस्टल रोडला विरोध नव्हता परंतु जे दोन पिलर होते त्या पिलर अंतर वाढवणं एवढीच मागणी होती मगाशी आशिषजींनी सांगितलं परंतु त्यावेळेस जे सत्तेची हवा ज्यांच्या डोक्यात असते त्यांना छोट्या मोठ्या सर्वसामान्य लोकांकडे लक्ष द्यायची वेळ नसते आणि मग त्यावेळेस देखील हुकुमशाही पद्धतीने ती मागणी रेटून टा लावली फेटाळून लावली आणि त्यानंतर आपण पाहिलं की काही सुनवाई नाही परंतु जसं आपलं सरकार आलं हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार या राज्यात स्थापन झाल्यानंतर मला आठवतं किरण पावसकर आपले आमदार आणि इतर सगळे लोक या विषयाला घेऊन माझ्याकडे आले मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीने पहिली बैठक लावली मला वाटतं दोन तीन बैठका लावल्यानंतर खऱ्या अर्थाने यामध्ये जी आपली मागणी होती ही मागणी अतिशय रास्त होती जर असं बघायला गेलो तर साठ मीटरच्या अंतरामध्ये दोन बोटी आरामशीर जातील पण जेव्हा खवळलेला समुद्र असतो लाटा असतात त्यावेळेस बोट कुठच्या कुठे जाईल याचा कोणालाही पत्ता नसतो आणि आम्ही सांगितलं हे कोळी बांधव हे भूमिपुत्र आहे तुम्हाला काय आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे नवीन नवीन सगळं तंत्रज्ञ आलंय आणि म्हणून आम्ही सूचना दिल्या की हे एकशे वीस मीटरचं अंतर झालं पाहिजे ते करून आम्हाला पाहिजे आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेतला आणि त्यावेळेस आम्ही अंतर वाढवलं परंतु तुमच्यातलं आणि आमच्यातलं अंतर कमी झालं हे देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगायला निश्चितपणे आलेलो आहे खरं म्हणजे जेव्हा लोक जवळ येतात तेव्हाच एक दुसऱ्याला ओळखतात एक दुसऱ्याची जाणीव भावना ज्या का आहेत त्या तेव्हाच होतात जेव्हा आपण एकत्र येतो जवळ येतो आणि हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे हे सरकार आम्ही कोण आहोत आम्ही तुमच्यातलेच आहोत आम्ही अगदी मेहनत आणि संघर्ष करून इथपर्यंत पोचलोय आणि तुम्ही संघर्ष करणार हा समाज आहे हा लढवय्या समाज आहे आणि म्हणूनच आम्ही काही पैशाचा विचार केला नाही आम्ही सांगितलं सूचना दिल्या आणि त्या चहल आयुक्त यांना सांगितल्यानंतर तात्काळ कमिटी केली आणि आपण निर्णय घेऊन मोकळे झालो खरं म्हणजे शेवटी आम्हाला तुम्ही पाहिजे एखादा पिलर वाढला काय कमी झाला काय परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने या मुंबईचे पिलर आहात हे मजबूत खांबात आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला शेवटी सरकार कुणासाठी असतं कायदा कुणासाठी असतो नियम कुणासाठी असतात हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले समाधानाचे दिवस आणण्यासाठी सरकार असत आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे या सरकारने गेल्या सहा महिन्यामध्ये एवढे मोठे धोरणात्मक निर्णय घेतले की मला ते आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघच होतो परंतु पहिल्या दिवसापासून आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय घेतले शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे कोळे कोळी वाड्याचे वारकऱ्यांचे महिला भगिनींचे विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे सर्व निर्णय पेट्रोल डिझेल पासून निर्णय घेणार सरकार आहे आणि म्हणून धाडसी निर्णय घेणार सरकार तुमचं धाडस बघितल्यानंतर आम्ही निर्णय हो हा पण घेऊन टाकला बोल काय व्हायचं ते होऊ दे परंतु हा एकशे वीस मीटरचा निर्णय घेतला अनेक निर्णय आपल्या आहेत मगाशी आशिषजीने सांगितलं की सीमांकन असेल कोळीवाड्याच्या पुनर्विकासासाठी नियमात बदल असेल त्याचबरोबर आणखी काय निर्णय असतील त्याचबरोबर डिझल परताव्याचा विषय असेल केंद्र सरकारकडून यायला पैसे जेव्हा येतात ते पैसे आणि सरकारचे पैसे शासनाचे पैसे आपण करून देतो तोही मुद्दा मला प्रवीण दरेकर यांनी सांगितलं गोल्फा देवीचं मंदिरात मला किरण आणि आशिषजींनी सांगितलं शेवटी आपलं हे देवस्थान आहे हे श्रद्धास्थान आहे याला आपल्याला याचं सुशोभीकरण झालं पाहिजे पुनर्निर्माण झालं पाहिजे मी एका क्षणाचाही विलंब न लावता म्हणालो जे जे लागेल ते आपण या गोल्फा देवी मंदिरासाठी करू त्याचा परिसर सुधारणा करू आणि म्हणून शासनाच्या वतीने किंवा आमच्या वैयक्तिक माध्यमातून देखील या प्रकल्पाला मंदिराला पैसे आम्ही कमी पडू देणार नाही हा आमचा शब्द आहे कारण शेवटी तुमचं आमचं जे नातं आहे या मुंबईकर भूमिपुत्र त्याला जेवढं आणखी आता हे आमचे दोन्ही पालकमंत्री इकडे आहेत कोळी वाड्याचा पुनर्विकास असेल त्या ठिकाणी त्यांना रोजगारासाठी स्वयंरोजगारासाठी एक स्कीम आपण करतोय महापालिका आणि राज्य सरकार तिथे आपले खाद्य संस्कृती आहे एक पर्यटन वाढीसाठी चालना देण्यासाठी देखील आपण निर्णय घेतोय जेणेकरून कोळी बांधव भगिनींच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि म्हणून त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते नक्की या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते आम्ही बोलणार नाही आणि म्हणूनच काही लोक काय काय बोलत असतात आणि निवडणुका आल्या मुंबईच्या की के मुंबई केंद्रशासित होणार महाराष्ट्राचे तुकडे पाडणार मग मुंबईकरांचं काय होणार हे सगळे जावई शोध प्रत्येक निवडणुकीत लोक लावतात परंतु हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो आपल्याला ही मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी भारताची आर्थिक राजधानी आहे या मुंबई महाराष्ट्राची एक इंच ही जागा कुणाला घेता येणार नाही घेऊ देणार नाही <laughs> जाऊ देणार नाही जे जायला पाहिजे होतं जे घालवायला पाहिजे होतं ते आम्ही सहा महिन्यापूर्वी घालवून टाकलं याचे देखील आपण साक्षीदार आहात याचे देखील आपण साक्षीदार आहात मला त्यावेळेचा आठवतोय त्यावेळेचा काळ आठवतोय काही लोक म्हणाले आम्ही तेव्हा गुवाहाटीला होतो काही लोक म्हणाले यायचं तर वरळीतून येऊन दाखवा वरळीतून जाऊन दाखवा हा एकनाथ शिंदे पहिला एकटाच आला आणि हेलिकॉप्टर मधून न जाता या रोडनी इथून रस्त्याने गेला तर आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो आहे अगदी आयते आलेलो नाही आयत मिळल मिळालेलं नाही मेहनत केली आहे शाखा प्रमुखापासून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही प्रेरित होऊन प्रभावित होऊन शिवसैनिक चालू आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या पटडीत तालमीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे कुणाला तुम्ही आव्हान देता अरे आम्ही ही आव्हानं पेलत 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 इथपर्यंत आहे आणि या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय खरं म्हणजे काही लोक सकाळी उठले की गद्दार खोके एवढं दोनच शब्द तिसरा शब्दच नाही मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही काही लोक आव्हानं करत देत आहेत पण मी माझ्या सहकार्याने अगोदर सांगितलंय भाषणामध्ये एकनाथ शिंदे अशी छोटी मोठी आव्हानं स्वीकारत नाही मोठी मोठी आव्हानं स्वीकारतो जे सहा महिन्यापूर्वी स्वीकारलं आणि या राज्यात स्वतः मुख्यमंत्री व्हायचं म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेने जे मॅन्डेट दिलं होतं बाळासाहेब आणि मोदींचे फोटो लावून मतदान मागितलं होतं त्यांच्या मनातली इच्छा काय होती शिवसेना भाजपा युती म्हणून तुम्ही देखील मतदारांनी शिवसेना भाजपा युती म्हणून मतदान केलंय केलंय ना तुमच्या मनामध्ये काय होतं लोकांनी मॅन्डेट दिलं बहुमत दिलं सरकार शिवसेना भाजप युतीचं स्थापन व्हायला पाहिजे होत झालं काय उलट झालं आणि ज्या दिवशी मतदाराचा कौल लागला ज्या दिवशी मतमोजणी झाली त्यावेळेस काही लोक म्हणाले आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहे म्हणजे काय आणि म्हणून जे दोन हजार एकोणीस ला व्हायला पाहिजे होत त्याची दुरुस्ती आम्ही केली लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं लोकांना हवं असलेलं सरकार आम्ही आणलं म्हणून तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलेलात म्हणून तर तुम्ही आमचं सरकार सत्कार केला सरकार, के सरकार आलं म्हणून तुमचं एकशे वीस मीटरचा स्पॅन आम्ही करू शकलो अधिकाराचा वापर तुमच्या भल्यासाठी आम्ही करतोय आणि म्हणून काही लोक रोज इकडे उभा राहा तिकडे उभा राहा आज आमच्या नरेश मस्केनी सांगितलंय जास्तीत एकदम इच्छा असेल तर महापालिकेच्या वार्डामध्ये उभे राहा त्यामुळे मी जास्ती काय मी आरोपाला उत्तर देत बसत नाही कारण मला काम करायचं आहे मला तुमच्यासाठी काम करायचं आहे